नमस्कार, मी भारती भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सकाळचा बुल्ला किंवा संध्याकाळचा मस्त मसालेदार गरमागरम चहा बरोबर खाण्यासाठी कुरकुरीत व चटपटीत हेल्दी नाश्ता। हा नाश्ता तुम्ही महिनाभरही खाऊ शकता, फक्त पॅक डब्यात भरून ठेवा। तर चला वेळ न घालवता सुरुवात करू याच्या रेसिपीला। हे बघा, मी ते अर्धा बाउल पोहा घेतलेला, अर्धा तासपासून भिजत ठेवलेला, बघा किती छान फुलला आहे। आपण तो घालूयाचे। रवाही अर्धा बाउल घेतलेला, तोही अर्धा तास भिजत ठेवलेला, तो घालूया। एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन। तुम्ही बेसनच्या ऐवजी मैदा घातला तरी चालेल। एक चम्मच जिरं, एक चम्मच चिली फ्लेक्स, अर्धा चम्मच गरम मसाला, एक चम्मच कस्तुरी मेथी, दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेत, एक चम्मच आल्याचं बारीक तुकडे करून घेतलेत, तसंच लसूणही बारीक कट करून घेतलेत एक चम्मच, अर्धा चम्मच काळी मिरीचं पावडर, चवीप्रमाणे मीठ। इथे मी तूप घेतलं आहे, साजूक तूप आहे, गरम करून घेतलेलं, हे घालूया। तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही तेलही वापरू शकता, पण ह्या नाश्त्याला तुपाची चव छान येते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा पीठ किती छान मळून झालं आहे। एक ही थेंब मी पाणी न वापरलं आहे, कारण आपण पोहा भिजवलेला, रवा भिजवलेला, त्याचं पाणी होतं। मिक्स करता करताच पाणी टाकायची गरज पडली नाही। बघा किती छान मळून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आपण तूपही घातलेलं, बघा मस्त मळून झालेलं आहे। आता आपण हे 10 मिनटं ढाकून ठेवूया। पीठ मस्त सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊ। हे बघा 5 गोळे झालेले आहेत। आता एक गोळा घ्यायचा, पीठ घ्यायचं सुकं, आणि याला चपातीसारखं लाटून घ्यायचं। छान लाटून झालेली आहे। आता आपण एक सुरी घ्यायची, हे जे आपण साईटून काढलं आहे याचा पुन्हा गोळा करायचा, आणि हे आपण असे कट करून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल आकाराचेही करू शकता। अशी चपातीसारखं मोठा लाटायचं, आणि ग्लास किंवा वाटेनी कट करायचे। कट करूनही झालेली आहे। आता आपण असा एक फोक घ्यायचा, आणि मध्ये मध्ये असे होल करायचे,
पाहू शकता तुम्ही। म्हणजे हे फुलणार नाही, जर हे फुललं तर एकदम सॉफ्ट होतील, आपल्याला सॉफ्ट नाही हे कुरकुरीत करायचे, म्हणून असं करायचं। तुम्ही सुरीने केलं तरी चालेल। हे बघा सगळे तयार आहेत, पाहू शकता तुम्ही। आता बाकीचेही आपण असेच सगळे तयार करून घेऊया। हे बघा सगळे तयार झालेले आहे, आता आपण याला तळून घेऊया। हे पहा मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं, तेल गरम झालेलं आहे, आता आपण याच्यात एक एक सोडूया। बघा आपण फॉकनी होल केलेत म्हणून हे फुलले नाही आहेत, छान मस्त कुरकुरीत होतील। याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला तळायचं आहे छान। हे पहा कलर छान चेंज झालेला आहे, म्हणजे छान तळून झालेलं आहे इथे। आता आपण याला काढून घेऊया। लक्षात ठेवा हे टिश्यू पेपरमध्ये नाही काढायचे, अशी एक चाळणी घ्यायची आणि चाळणीत काढायची। तुम्ही टिश्यू पेपरमध्ये काढतील तर ते लवकर नरम होतील। सगळे काढून घेऊया आणि बाकीचेही असेच तळून घेऊया। हे बघा सगळे तळून झालेले आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त कुरकुरीत झालेत। तुम्हाला दाखवते पण मी, हे पहा मस्त कुरकुरीत झालंय, बघू शकता तुम्ही। हे बघा किती मस्त कुरकुरीत झालंय। असं चाळणीत काढून तुम्ही अर्धा तास असंच उघड्यावर ठेवा। हे तुम्ही पॅक डब्यामध्ये भरून एक महिना आरामात खाऊ शकता तुम्ही, हे सकाळच्या चहाबरोबर किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर। तर चला आपण आता याला गरमागरम चहाबरोबर सर्व करूया। हे पहा मस्त कुरकुरीत व चटपटीत हेल्दी नाश्ता तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा, घरात लहान मुलांना व मोठ्यांनाही भरपूर आवडेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि हो बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त रहा, बाय बाय।